नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अलंकारिक शब्द भाग दोन मध्ये तुमचे स्वागत। चला तर मग आज पाहूया अलंकारिक शब्दावर आधारित प्रश्न, नमुना शिष्यवृत्ती प्रश्न व वेगवेगळे शिष्यवृत्ती स्वाध्याय। चला तर मग प्रश्न क्रमांक एक, पिकले पान या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? मंदबुद्धीचा, म्हातारा मनुष्य, उदार मनुष्य कि लबाड मनुष्य? योग्य उत्तर कोणतं वाटतंय पहा। पर्याय क्रमांक दोन, म्हातारा मनुष्य। दुसरा प्रश्न, बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? मंदबुद्धीचा, कारस्थान करणारा ढोंगी मनुष्य कि भोळा मनुष्य? पा। पर्याय क्रमांक तीन, ढोंगी मनुष्य। पुढचा प्रश्न, अकरावा रुद्र या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? मंदबुद्धीचा, अतिशय तापट माणूस, ढोंगी मनुष्य, मूर्ख मनुष्य? पा, योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन, अतिशय तापट माणूस। सांबाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? श्रीमंत माणूस, अत्यंत भोळा माणूस, झोपाळू मनुष्य आणि रागीट मनुष्य? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, अत्यंत भोळा माणूस। उंटावरचा शहाणा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? शहाणा माणूस, मूर्खपणाचा सल्ला देणारा, पराक्रमी माणूस, उदार माणूस? पा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, मूर्खपणाचा सल्ला देणारा। मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? लांब जाणारे काम, मारुती एवढे शेपूट, निरर्थक बडबड किंवा बाष्कळ गोष्टी? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लांब जाणारे काम। भित्रा पण शूरपणाच्या गप्पा मारणार या अर्थाचा अलंकारिक शब्द आपल्याला पाहिजे। पहा पर्यायामधून कोणता वाटतोय? पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, शेंद्रार शिपाई। अपशब्दाने खरडपट्टी काढणे या अर्थाचा अलंकारिक शब्द शोधायचा आपल्याला। अरण्य रुदन, खेटराची पूजा, खडाष्टक आणि तळूबाई, कोणता पर्याय योग्य वाटतो आपल्याला? तर पर्याय क्रमांक दोन, खेटराची पूजा। आता पुढचं अर्थ आहे अर्थ न करता पाठांतर करणारा, यासाठी अलंकारिक शब्द शोधायचा आहे। पोपटपंची, पांढरा कावळा, मारुतीचे शेपूट आणि नंदीबैल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, पोपटपंची। कारस्थान करणारा या अर्थाचा अलंकारिक शब्द शोधायचा आहे। उंटावरचा शहाणा, बोके संन्यासी, पाताळ यंत्री, अकलेचा कांदा? योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक तीन, पाताळ यंत्री। निसर्गात नसलेली वस्तू या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा। पांढरा परीस, मायेचा पूत, पांढरा कावळा आणि अकरावा रुद्र? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, पांढरा कावळा। फार काळ न टिकणारे या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायामधून निवडा। पांढरा परीस, मृगजळ, उमराचे फूल, आळवावरचं पाणी? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, आळवावरचं पाणी। धन्यवाद।